दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी वैज्ञानिक रांगोळी दालनाचे उद्घाटन आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही प्रणालीचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी उपस्थित होते। आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व जीवन यामधील परस्पर संबंध, भविष्यातील आव्हाने आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व समजावून सांगितले। मी प्र संचालक प्रवीण नाना जाधव आणि पत्रकार संघाचे संस्थापक संतोष कथा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या नव्या संकल्पना आत्मसात कराव्यात असे आवाहन त्यांनी केले। असे सर्व टोलामोलाचे या ठिकाणचे नागरिक, आज सर्वप्रथम मी विज्ञान दिनाच्या या ठिकाणी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि खास करून आजचा जो काही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, कार्यक्रमाची जी काही रूपरेषा, इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी तयार केलं, ते तयार करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व शालेय परिवारातील सर्व घटकांचे, मग त्या ठिकाणी रांगोळी काढणारे असतील, स्टेज सजवणारे असतील किंवा त्या ठिकाणची सर्व तयारी करणारे असतील, सूत्रसंचालन करणारे असतील, सत्काराचं निवेदन करणारे असतील, खास करून जो काही आमचा कार्यक्रम या ठिकाणी महत्त्वाचा आहे, विज्ञान प्रदर्शन, ते विज्ञानाचे शिक्षक असतील, तसेच या ठिकाणी ज्यांनी 1500 रुपये प्रत्येकी दिले ते मान्यवर, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं ज्यांच्यावरती या कष्टाचे पैसे विश्वासाने दिले म्हणजे ते विश्वासू सहकारी, कारण दुसऱ्याच्या खिशातले कष्टाचे पैसे घेऊन ते सार्वजनिक जीवनामध्ये वापरणं आणि त्याचा योग्य विनियोग करणं, तो विश्वास संपादन करणं, तो सर्व शालेय परिवार स्कूल कमिटी असेल त्या सर्वांचं या ठिकाणी मोहिमेच्या पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि देणगीदारांचे मनपूर्वक असे या ठिकाणी आभार मानतो। या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक आणि माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 प्राथमिक व 3 माध्यमिक क्रमांकांनी सन्मानित करण्यात आले। दक्ष न्यूज साठी संतोष विधाते, दिंडोरी।